घटक पहिला बोलू शकतो पर्यावरण अनुक्रमणिका उद्दिष्ट प्रास्ताविक आणि विषय विवेचन पर्यावरण अर्थ पर्यावरणाचे प्रकार पर्यावरणातील विविध घटक आणि पर्यावरण व्यवस्थापन पर्यावरण मानव विकास पर्यावरण व आर्थिक विकासाची गुणवत्ता पारिभाषिक शब्द शब्दार्थ स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे आणि सारांश आणि सरावांसाठी स्वाध्याय क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके. काय लिहिलंस? गेम गेलं ते कुठे? मीनच गेली. मी काय बटन दाबलं का काय? काहीच कळत. स्टार्ट करतोय आपण आर्थिक पर्यावरण अनुक्रमणिका बघा. उद्दिष्ट प्रस्ताविक विषय विवेचन आर्थिक पर्यावरणाची संकल्पना आर्थिक पर्यावरणाचे घटक आर्थिक पर्यावरणाचे महत्व
आर्थिक भारतीय आर्थिक पर्यावरण भारतातील आर्थिक नियोजन नियोजन काळातील आर्थिक पर्यावरणातील बदल आणि नियोजन काळातील आर्थिक विकास नियोजनाचे अपयश आर्थिक पर्यावरण पारिभाषिक शब्द शब्दार्थ स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे आणि सारांश आणि सरावांसाठी स्वाध्याय उद्दिष्ट या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आर्थिक पर्यावरण ही संकल्पना स्पष्ट करता येईल. आर्थिक पर्यावरणाचे घटक सांगता येतील. आर्थिक पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करता येईल. भारतातील आर्थिक पर्यावरणाची माहिती देता येईल आणि भारतातील आर्थिक नियोजनाच्या काळात घडून आलेले आर्थिक बदल स्पष्ट करता येतील. या पुस्तकातील घटकात पहिल्या घटकात आपण पर्यावरणाच्या संकल्पनाची विस्ताराने माहिती घेतली आहे. पर्यावरणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास करताना आर्थिक पर्यावरण व बिगर आर्थिक पर्यावरण या दोन प्रकारांची थोडक्यात माहिती माहिती दिली आहे. या घटकात आपल्याला आर्थिक पर्यावरणाविषयी सविस्तर अभ्यास करावायचा आहे. भारतातील आर्थिक पर्यावरणाची माहिती घेताना आर्थिक पर्यावरणाची संकल्पना स्पष्ट होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे सुरुवातीस आर्थिक पर्यावरणाची संकल्पना आर्थिक पर्यावरण निश्चित करणारे घटक आर्थिक पर्यावरणाचे महत्व स्पष्ट केले आहे आणि आर्थिक पर्यावरणाच्या घटकांच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाचे चित्र स्पष्ट करणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात आर्थिक विकासासाठी भारताने आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला. आर्थिक नियोजनाला सुरुवात होऊन आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 5 दशकांच्या काळात देशातील आर्थिक पर्यावरण अशा प्रकारे बदल घडून आले आहे याची माहिती प्रस्तुत भागात घ्यावायची आहे. आर्थिक पर्यावरणाची संकल्पना प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तीन प्रकारात अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. प्राथमिक क्षेत्रात शेती जमिनी मच्छीमारी खाणी यांचा समावेश होतो आणि प्राथमिक क्षेत्रात शेती क्षेत्र हे सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. निसर्गाने दिलेल्या देणग्यांच्या स्वरूपात या क्षेत्रात उत्पादन करण्यात येते आणि उदाहरणार्थ खाणीतील खनिजांचा शोध घेऊन खनिजे मिळवले जातात. आर्थिक पर्यावरणाची संकल्पना प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तीन प्रकारात अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. प्राथमिक क्षेत्रात शेती जंगले मच्छीमारी खाणी यांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रात शेती क्षेत्र हे सर्वात महत्वाचे क्षेत्र आहे. निसर्गाने दिलेल्या देणग्यावर स्वरूपात या क्षेत्रात उत्पादन करण्यात येते. उदाहरणार्थ खाणीतील खनिजांचा शोध घेऊन खनिजे मिळवली जातात आणि ती निसर्गाने दिलेली देणगी असते. द्वितीय क्षेत्रात कारखानदारी वस्तू निर्माण बांधकाम वीज गॅस आणि पाणी पुरवठा यांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया करून उपभोगासाठीच्या किंवा भांडवली वस्तूंची निर्मिती या क्षेत्रात केली जाते. उदाहरणार्थ निसर्गात मिळणाऱ्या लोखंडाच्या आधारे उपयोगी वस्तू यंत्र अवजारे हत्तारे यांची निर्मिती कारखान्यात केली जाते. तृतीय क्षेत्रात व्यापार वाहतूक बँक व्यवसाय दूरसंचार विमा व्यवसाय सार्वजनिक व वैयक्तिक सेवा वगैरेचा समावेश होतो. यात वेगवेगळ्या सेवा सुविधांची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे
यातील आर्थिक क्षेत्रात अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्षेत्रे प्राथमिक क्षेत्रे दुय्यम क्षेत्र तृतीय क्षेत्र शेती जंगले मच्छीमारी खाणी आणि दुय्यम क्षेत्र कारखानदारी बांधकाम वीज गॅस आणि पाणी पुरवठा तृतीय क्षेत्र व्यापार वाहतूक बँक व्यवसाय विमा व्यवसाय सार्वजनिक व वैयक्तिक सेवा. अर्थव्यवस्थेतील अशा विविध क्षेत्रात विविध वस्तू व सेवांचे उत्पादन होत असते. दुर्मिळता व व्यक्तींची गरज भागवण्याची शक्ती ज्यात असते अशा वस्तूंना आर्थिक वस्तू म्हटले जाते. अशा आर्थिक वस्तूंचे उत्पादन यातील वेगवेगळ्या क्षेत्रात होते. अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांचा विचार करताना उत्पादन विभाजन व उपभोग या तीन पांढरीचा विचार करणं गरजेचं असतं. अर्थव्यवस्थेतील कुटुंबांना व त्यातील सदस्यांना अनेक उपभोग्य वस्तू व सेवांची आवश्यकता असते. अशा वस्तू व सेवांची निर्मिती अर्थव्यवस्थेतील प्राथमिक दुय्यम व तृतीय क्षेत्रात केली जाते. शेती क्षेत्रात वेगवेगळ्या अन्नधान्याचे शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. समुद्रातून मासे मिळवले जातात. खाणीतून लोखंड कोळसा अशा खनिजांचे उत्पादन घेतले जाते. कारखानदारी क्षेत्रात विविध प्रकारच्या औद्योगिक मालाचे उत्पादन यंत्रे अवजारे वाहतुकीची साधने टीव्ही कपाटे फ्रीज इत्यादी केले जाते. तर सेवा क्षेत्र वाहतूक दळणवळण व्यापार वीज गॅस व पाणी पुरवठा यासारख्या सेवांची निर्मिती करून त्यांचा पुरवठा करते आणि वितरण व्यवस्थेमार्फत या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अर्थव्यवस्थेतील सर्व उपभोक्ते अशा वस्तू व सेवांचा उपभोग घेतात. आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणारे उत्पादन विभाजन आणि उपभोग अशा क्षेत्रापैकी कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्राशी क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींचा संबंध असतो आणि या अर्थाने देशातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक व्यवहारात सहभागी झालेली दिसते. मात्र प्रत्येकाच्या व्यवहाराचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातून त्यांचे वेगवेगळे गट पडतात. विविध प्रकारच्या शेतमालाचे आर्थिक व्यवहारात सहभागी होणाऱ्या सर्व घटकांचा परस्परांशी संबंध प्रत्यक्ष संबंध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असतो. हे सर्व आर्थिक घटक ज्या आर्थिक परिस्थितीत किंवा वातावरणात कार्य करत असतात ते आर्थिक पर्यावरण होय. आणि पर्यावरणातील सेवा असलेल्या सभोवताली असलेल्या आर्थिक विविध आर्थिक घटकांमधील परस्पर संबंधातून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते. सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्पर संबंध म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. अशा प्रकारचे आर्थिक पर्यावरण चांगले असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्वच आर्थिक संघटनांना आपले कार्य किंवा आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करता येतात. आर्थिक पर्यावरणाची निश्चिती हे अनेक आर्थिक अशा प्रकारचे आर्थिक पर्यावरण चांगले असेल तर अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक घटकांना आपले कार्य किंवा आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करता येतात. आर्थिक पर्यावरणाची निश्चिती ही अनेक आर्थिक घटकांनी मिळून होत असते. आर्थिक पर्यावरणाचा अभ्यास करताना आर्थिक पर्यावरणाच्या घटकांची माहिती घेणं आवश्यक आहे. आर्थिक पर्यावरणाच्या घटकांच्या आधारे आपल्याला भारतातील आर्थिक पर्यावरणाचा अभ्यास करावायचा आहे. आर्थिक पर्यावरणाचे घटक सभोवताली असलेल्या आर्थिक घटकाच्या उपस्थितीवरून आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते आणि उत्पादन कार्यासाठी वैयक्तिक व मानवी साधन सामग्रीची सभोवताली असलेल्या आर्थिक घटकाच्या उपस्थितीवरून
आर्थिक पर्यावरण निश्चित होत असते आणि उत्पादन कार्यासाठी नैसर्गिक व मानवी साधन सामग्रीची आवश्यकता असते, तसेच भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे या घटकांची उपलब्धता महत्वाची ठरते आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचे स्वरूप अर्थव्यवस्थेच्या विकासाची अवस्था, तंत्रज्ञानविषयक स्थिती यासारख्या इतर घटकांनी म्हणून आर्थिक पर्यावरण तयार होतो. अलीकडील काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रगतीमुळे वाहतूक व दळणवळण साधनांची प्रगती झालेली आहे आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारातही वाढ झालेली आहे. अर्थव्यवस्थेतील आर्थिक पर्यावरणाचा विचार करताना त्यामुळेच आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध व आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहारांची स्थिती यांचाही विचार करावा लागतो. अशा प्रकारे विविध आर्थिक घटकांनी मिळून आर्थिक पर्यावरण निर्माण होते. आणि पुढील आकृती नैसर्गिक साधन सामग्री आर्थिक पर्यावरणाची घटक नैसर्गिक साधन सामग्री अर्थव्यवस्थेचे स्वरूप, आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती, तंत्रज्ञानविषयक स्थिती, वाहतूक वळण वगैरे सेवा, आंतरराष्ट्रीय संबंध, भांडवलाची उपलब्धता, अर्थव्यवस्थेच्या विकासाची स्थिती, मानवी साधन सामग्री. नैसर्गिक साधन सामग्री उत्पादन कार्यासाठी विविध प्रकारच्या साधन सामग्रीची आवश्यकता असते. त्यापैकीच नैसर्गिक साधन सामग्री ही एक महत्वाची असते. शेती व्यवसायासाठी आवश्यक असलेली सुपीक जमीन, हवामान, पर्जन्यमान उपलब्ध असेल तर शेती क्षेत्राच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगले वातावरण उपलब्ध होते. शेती क्षेत्राचा विकास झाल्यास शेतीवर आधारलेल्या कापड, साखर यासारख्या उद्योगांचा कच्च्या मालास उपलब्ध होऊन त्यांच्या विकासाला मदत होते. खनिजांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असेल तर खनिजावर आधारलेल्या लोखंड, पोलाद यासारख्या खनिजांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असेल तर खनिजावर आधारलेल्या लोखंड, पोलाद यासारख्या उद्योगांना कच्चा माल उपलब्ध होतो. कोळसा, नैसर्गिक तेल व वायू यासारख्या ऊर्जा साधनांमुळे इंधनांची गरज पडते. अशा ऊर्जा साधनांच्या उपलब्धतेचे कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याचं म्हणजे उत्पादनाचे कार्य वेगाने होते आणि आर्थिक पर्यावरणातील नैसर्गिक साधन सामग्री हा महत्वाचा घटक आहे. नैसर्गिक साधन सामग्रीची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असेल तर देशातील विविध आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीने उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध होऊन त्यांच्या विकासाला गती मिळते. मानवी साधन सामग्री नैसर्गिक साधन सामग्री बरोबर मानवी साधन सामग्रीची उत्पादन करण्यासाठी आवश्यकता असते. मानवी साधन सामग्रीचा विचार करताना लोकसंख्येचा आकार या दोन बाबींचा विचार करावा लागतो. उद्योग, व्यापार वगैरे क्षेत्रांसाठी आवश्यक असलेला श्रमाचा पुरवठा लोकसंख्येतून होत असतो. लोकसंख्येचा आकार मोठा असेल तर श्रमिकांचा पुरवठाही मात्र कधी कधी वेगाने वाढणारी लोकसंख्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणते. लोकसंख्येचा केवळ आकार मोठा असून भागत नाही तर उपलब्ध मनुष्यबळाचा दर्जाही चांगला असावा लागतो. शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्य वगैरेच्या सोयी लोकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतील तर लोकांमध्ये ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता वाढीस लागते आणि त्यातून देशातील विविध क्षेत्रांना दर्जेदार मनुष्यबळाचा पुरवठा होतो. अर्थव्यवस्थेचे स्वरूप आर्थिक पर्यावरण ठरवणारा हा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. देशाने स्वीकारलेल्या अर्थव्यवहार पद्धतीवरून अर्थव्यवस्थेचे स्वरूप निश्चित होते. देशातील आर्थिक घटकांना मिळणारे स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर अवलंबून अर्थव्यवस्थांची
हम समाजवादी भांडवलशाही व संमिश्र अर्थव्यवस्था या तीन प्रकारातील भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विविध आर्थिक घटकांना आपापले आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. आर्थिक व्यवहारावर असलेले सरकारचे नियंत्रण अतिशय मर्यादित असते. अर्थव्यवस्थेतील व्यवसाय संस्थांना उत्पादन विषयक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. उपभोक्त्यांना आपल्या आवडीप्रमाणे वस्तू व सेवा खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असते. अशा स्वातंत्र्याचा समाजवादी अर्थव्यवस्थेत संकोच झालेला दिसतो. व्यवसाय संस्थांनी कोणत्या वस्तूंचे उत्पादन करावे व उपभोक्त्यांनी कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावा हे समाजवादी विचार केंद्रीय नियंत्रण मंडळ म्हणजे सरकार ठरवत. भांडवलशाही खाजगी क्षेत्र मोठे असते तर समाजवादी देशात सार्वजनिक क्षेत्र मोठे असते. मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी व सार्वजनिक अशी दोन्ही दोन्ही क्षेत्र असतात. खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना उत्पादन विषयक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते आणि उपभोगाचे स्वातंत्र्य असते. मात्र काही प्रमाणात सरकारचे यावर नियंत्रण असते आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरून आर्थिक घटकांना मिळणारे स्वातंत्र्य निश्चित होत असते आणि त्यामुळे भांडवलशाही व मिश्र अर्थव्यवस्थेचा खाजगी उद्योगांच्या बघण्याच्या दृष्टीने आर्थिक वातावरण उपलब्ध झाले. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची अवस्था ही आर्थिक पर्यावरण जगातील अर्थव्यवस्थांची त्यांनी साध्य केलेल्या विकासावर अविकसित अल्पविकसित विकसनशील विकसित असे तीन प्रकार पडतात. अविकसित अर्थव्यवस्थे शेती उद्योग व्यापार अशी क्षेत्रे मागासलेली असतात. वाहतूक दळणवळण वित्त पुरवठा सेवा सुविधांची प्रगती झालेली वाहतूक दळणवळण वित्त पुरवठा प्रगती झालेली असते. राष्ट्रीय उत्पन्न व दुर्बीण उत्पन्न आर्थिक व्यवहाराची पातळी विकसित प्रकार पडतात. अविकसित शेती उद्योग व्यापार अशी क्षेत्रे वाहतूक उत्पन्न कमी असते. आर्थिक व्यवहाराची पातळी चालू असते तर विकसित देशात या उलट स्थिती असून शेती उद्योग व्यापार वगैरे क्षेत्रांचा विकास झाला. वाहतूक दळणवळण वित्त पुरवठा यासारख्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण विकसित देशातील अर्थिक वातावरण चांगले असते. अल्प विकसित देशातील विविध क्षेत्रातील काही प्रमाणात प्रगती झालेली असते आणि अशा क्षेत्रात काही प्रमाणात आर्थिक वातावरणात सुधारणा झालेली असते. अविकसित देशात मात्र आर्थिक वातावरण चांगले नसते. आर्थिक धोरणे देशातील शेती उद्योग बँका आयात निर्यात वित्तपुरवठा वगैरे बाबतीत राष्ट्रीय पातळीवर विविध आर्थिक धोरणे आखली जातात व वेळोवेळी या धोरणात बदलही केले जातात. अशा धोरणातील बदलांचा देशातील आर्थिक वातावरणावर परिणाम होतो. आर्थिक स्थैर्य किंवा स्थैर्य पूर्ण रोजगार आर्थिक विकास यासाठी उद्दिष्ट पुढे ठेवून आर्थिक धोरणे आखली जातात. अशा आर्थिक धोरणात औद्योगिक धोरण शेतमाल किंमत विषयक धोरण
आयात निर्यातू शोधून चलनविषयक व राजकोषीय धोरण वगैरेचा समावेश होतो. ही धोरणे योग्य प्रकारची असतील तर चांगल्या प्रकारचे आर्थिक वातावरण निर्माण होते. औद्योगिक धोरणात औद्योगिक उपक्रमांचे नियंत्रण करणाऱ्या आणि औद्योगिकीकरणाची रचना योग्य रचना ठरवणाऱ्या सर्व तत्वांचा नियमांचा आणि नियंत्रणाचाही समावेश होतो. योग्य औद्योगिक धोरणामुळे उद्योगधंद्यांच्या वाढीला मदत होते. शेतमाल किंमत विषयक धोरणांचे महत्व शेती क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे. शेतमालाला योग्य किंमत मिळवून देणारे धोरण शेती क्षेत्राच्या प्रगतीला उत्साहन ठरते. भांडवलाची उपलब्धता उत्पादन करण्यासाठी शेती उद्योग सेवा क्षेत्र वगैरे मोठ्या प्रमाणावर भांडवलाची दैनंदिन व्यवहारासाठी असलेल्या अल्पकालीन भांडवलाची गरज स्थानिक बाजारामार्फत भागवली जाते. तर कायम स्वरूपाच्या गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या स्थिर भांडवलाची गरज भांडवल बाजारामार्फत भागवली जाते. आणि बाजार व भांडवल बाजार विकसित असतील तर अशा बाजारामार्फत शेती उद्योग सेवा बँका व विविध वित्तीय संस्थांचा देशात मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला असेल तर देशातील भांडवल पुरवठ्याची स्थिती चांगली राहते. वित्त पुरवठ्याच्या विविध क्षेत्राच्या गरजा पूर्ण होऊन योग्य आर्थिक वातावरण निर्माण होते. तंत्रज्ञान क्षेत्रात अलीकडील काळातील प्रगती ही तंत्रज्ञानाचे विकास देशात विविध प्रकारचे तांत्रिक शोध लागतात. वापर होतो त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढून वातावरण निर्माण होणे होते आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनाचा वेग वाढतो. उत्पादन खर्च कमी होतो. उत्पादनाचा दर्जा सुधारतो व त्यातून वेगवेगळ्या क्षेत्राच्या विकासाला गती मिळते. इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्याला तंत्रज्ञानातील सुधारणा कारणीभूत ठरली होती. आंतरराष्ट्रीय आर्थिक समूह आपल्या देशाचे जगातील इतर देशांशी असलेले संबंध कशा प्रकारचे आहेत याचाही येथील आर्थिक पर्यावरणावर परिणाम होतो. जगातील इतर देशाबरोबर सहकार्याचे संबंध असतील तर त्यातून माहिती तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. भांडवलाची देवाणघेवाण होते. विविध वस्तू व सेवांची आयात करता येते. तसेच विविध वस्तू व सेवांची निर्यात करता येते. निर्यात योग्य वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या विकासाला यातून संधी मिळते. जगातील आधुनिक तंत्रज्ञानाची आयात करता येऊन देशातील उद्योग व्यवसायाच्या विकासाला गती मिळते आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती एकूणच जागतिक पातळीवरील आर्थिक वातावरण कशा प्रकारचं आहे यावर विशिष्ट देशातील आर्थिक वातावरण अवलंबून आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रचंड प्रगतीमुळे जगातील विविध देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक चढउतारांचा परिणाम विविध देशांच्या आर्थिक व्यवहारावरही होत असतो. जागतिक पातळीवर आर्थिक मंदी आल्यास निर्यात उद्योगात मंदी येऊन ती देशातील इतर क्षेत्रात पसरते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक अस्थिरता असेल तर जगातील इतर देशातही आर्थिक स्थिती चांगली राहते. त्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून आहे. अशा देशाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीचे महत्व खूपच आहे. इतर घटकांवर उल्लेख केलेल्या घटकांमध्ये काही घटकांचा विचार आर्थिक पर्यावरणाच्या संदर्भात करावा लागतो. शेती उद्योग व्यापार वगैरेच्या विकासासाठी देशात वाहतूक सुधारणे आवश्यक असते आणि तसेच वित्त पुरवठा
पाणी पुरवठा अशा सुविधांची गरज असते. अशा सेवा सुविधांची देशातील स्थिती चांगली असेल तर शेती व उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने योग्य प्रकारचे वातावरण निर्माण होते. अशा विविध प्रकारच्या आर्थिक घटकांनी मिळून आर्थिक पर्यावरण तयार होते. आर्थिक पर्यावरण आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक पर्यावरण चांगले असावे लागते. आणि पुढील आकृती 2.4 मध्ये चांगले आर्थिक पर्यावरण कसे असावे या संबंधीच्या काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. नैसर्गिक साधन सामग्रीची उदाहरण खनिजे, पाणी, योग्य हवामान यांची पुरेशी उपलब्धता, दर्जेदार कार्यक्षम प्रशिक्षित उपलब्धता, शेती उद्योग व्यापार यांच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रगत स्वरूपाची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहाराची चांगली स्थिती मंदिर असणे, विकसित व संघटित अशा नाणी बाजाराचे व भांडवल बाजाराचे अस्तित्व, वाहतूक व दळणवळण साधनांची प्रगती व सर्व देशभर विकास, तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी संशोधनाचे कार्य, खाजगी उद्योजकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारचे अर्थव्यवस्थेत मानवाच्या दृष्टीने सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणाचं महत्व खूप असत. योग्य प्रकारचे नैसर्गिक वातावरण सभोवताली असेल तर व्यक्तीचे आरोग्य कार्यक्षमता चांगली राहून व्यक्तींची योग्य प्रकारे वाढवते आणि तसेच काही प्रमाणात देशाच्या किंवा आर्थिक व्यवहारात सहभागी होणाऱ्या आर्थिक घटकांच्या बाबतीत आहे. त्यांच्या दृष्टीने आर्थिक पर्यावरण म्हणजे सभोवताली असलेली आर्थिक परिस्थिती महत्वाची असते. नैसर्गिक व सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित घटकांच्या उपलब्धतेतून आर्थिक पर्यावरण निश्चित होते. नैसर्गिक साधन सामग्रीची उपलब्धता, आर्थिक संरचनेचा विकास, आर्थिक धोरणे, देशाच्या विकासाची स्थिती या व यासारख्या इतर अनेक गोष्टी योग्य स्वरूपात उपलब्ध असतील तर आर्थिक पर्यावरण चांगले असते. अशा आर्थिक पर्यावरणामुळे आर्थिक घटकांना देशाला प्रगतीची संधी उपलब्ध होते आणि आर्थिक पर्यावरणाचं महत्व पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल आपल्याला. पहिला आहे आर्थिक घटकांना प्रगतीची संधी. सभोवताली योग्य प्रकारचे आर्थिक पर्यावरण वातावरण असेल तर उद्योजक, शेतकरी, गुंतवणूकदार, व्यापारी वगैरे आर्थिक घटकांना प्रगतीची संधी मिळते आणि योग्य नैसर्गिक परिस्थिती, नवीन तंत्रज्ञान, सरकारची योग्य धोरणे असतील तर शेती क्षेत्राची प्रगती घडून येते. कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक संरचनेचा विकास, उद्योगांच्या विकासाला पूरक औद्योगिक धोरणे यासारख्या गोष्टीमुळे उद्योगधंद्यांची वाढ होऊन औद्योगिकीकरणाला चालना मिळते. आर्थिक वातावरण चांगले असेल तर बचतीला प्रेरणा मिळते, गुंतवणूक वाढीला संधी मिळते व त्यातून बचत करणाऱ्यांना व गुंतवणूकदारांना फायदा मिळतो. आर्थिक व्यवहारासाठी योग्य वातावरण उत्पादन, उपभोक्ते, गुंतवणूकदार, व्यावसायिक यासारख्या रूपात प्रत्येक जणच आर्थिक व्यवहारात सहभागी झालेला असतो. सभोवतालची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर अशा आर्थिक घटकाकडून होणारे व्यवहारात वाढ होते. चांगल्या आर्थिक वातावरणामुळे उपभोक्त्यांना योग्य किमतीत वस्तू मिळून उपभोग पातळीत वाढ होते आणि उत्पादकाला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण जास्त असेल तर त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रेरणा मिळते. उत्पादन क्षमतेचा अधिक वापर. आर्थिक विकासासाठी उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर होणं गरजेचं असतं. उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर न होण्याला अनेक कारणे जबाबदार असतात. मागणीची कमतरता, कच्च्या मालाच्या उपलब्धतेची अडचण, साधनांचा तुटवडा अशा काही कारणांचा यात समावेश होतो. आणि मात्र आर्थिक वातावरण चांगले असेल तर कच्च्या मालाचा पुरेसा पुरवठा होतो. ऊर्जा, साधनांचा तुटवडा भासत नाही. आर्थिक व्यवहाराच्या पातळी झालेल्या वाढीबरोबर वस्तू व सेवांसाठीची मागणीही जास्त राहते आणि त्यातून उत्पादन क्षमतेचा वापर अधिकाधिक करणं शक्य होईल.
उत्पादन वाढ अर्थव्यवस्थेतील योग्य प्रकारचं अर्थव्यवस्थेतील योग्य प्रकारचं आर्थिक वातावरण हे शेती उद्योग व सेवा क्षेत्र यांच्या प्रगतीला उपकार ठरते आणि त्यातून या क्षेत्राचा विकास होऊन शेतमालाच्या व वस्तूंच्या उत्पादनात वाढ होते. उपभोक्त्यांना अधिकाधिक वस्तू व सेवा उपलब्ध होतात. त्यांच्या राहणीमानाच्या पातळीत सुधारणा होते. आर्थिक विकास अर्थव्यवस्थेतील शेती उद्योग सेवा क्षेत्र वगैरेंची प्रगती होऊन आर्थिक विकासाला अर्थव्यवस्थेतील योग्य प्रकारचं आर्थिक वातावरण हे शेती उद्योग व सेवा क्षेत्र यांच्या प्रगतीला उपकारक ठरतं आणि त्यातून या क्षेत्रांचा विकास होऊन शेतमालाच्या व औद्योगिक वस्तूंच्या उत्पादनात वाढ होते. उपभोक्त्यांना अधिकाधिक वस्तू व सेवा उपलब्ध होतात आणि त्यांच्या राहणीमानाच्या पातळीत सुधारणा होते. आर्थिक विकास अर्थव्यवस्थेतील शेती उद्योग सेवा क्षेत्र वगैरेंची प्रगती होऊन आर्थिक विकासाला गती मिळते. आर्थिक व्यवहारात वाढ उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ वगैरे गोष्टीतून देशाचा आर्थिक विकास होतो. आर्थिक समस्यांची सोडवणूक अर्थव्यवस्थेतील चांगल्या आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा देशाचा विकास घडून येतो तेव्हा त्यामुळे अनेक समस्यांची सोडवणूक करता येते. मागासलेल्या अर्थव्यवस्थेत असलेले दारिद्र्य बेकारी आर्थिक मागासलेपण यासारख्या समस्यांची तीव्रता अधिक आर्थिक विकासाबरोबर कमी होत जाते. आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व आर्थिक पर्यावरणाचं महत्त्व आर्थिक घटकांना प्रगतीची संधी आर्थिक व्यवहारासाठी योग्य वातावरण उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर उत्पादन वाढ आर्थिक विकास आर्थिक समस्यांची सोडवणूक आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व अशा प्रकारे आर्थिक पर्यावरणाचे महत्त्व स्पष्ट करता येते आणि योग्य आर्थिक पर्यावरण उद्योजक शेतकरी उपभोक्ते व्यावसायिक वगैरे आर्थिक घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आर्थिक वातावरण चांगले असेल तर या घटकांची प्रगती होऊन देशाचा विकास होऊन येतो. भारतीय आर्थिक पर्यावरण याआधी आपण आर्थिक पर्यावरण व आर्थिक पर्यावरणातील घटक यांचा अभ्यास केला आहे. आर्थिक पर्यावरणाचा आपण अभ्यास केलेल्या घटकांच्या आधारे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले आणि त्यातून शेती उद्योग सेवा वाहतूक दळणवळण वगैरेच्या प्रगतीला वेगळी देशात विकासाला चालना मिळावी आणि त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल मागासलेल्या अर्थव्यवस्थेकडून विकसनशील अर्थव्यवस्थेकडे झाली. दारिद्र्य बेकारी यासारखे अनेक प्रश्न आजही अर्थव्यवस्थेसमोर आहेत आणि त्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणावर प्रगती घडून येण्याची गरज आहे. नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरा वापर भारतात नैसर्गिक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर आहे मात्र या साधन सामग्रीचा वापर पूर्णपणे केला जात नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तरीही भारतातील 60% पेक्षा जास्त क्षेत्र हे जिरायती आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भारतातील लागवडीखालील सर्व शेत जमिनीला पाणी पुरवठा होऊ शकेल
खनिजाचा शोध घेऊन खनिजाचा पुरवठा वाढवण्याची खनिजाचा शोध घेऊन खनिजाचा पुरवठा वाढवण्याची गरज आहे. सूर्यप्रकाशाचा ऊर्जा साधन म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न होत नाही आणि त्यामुळे नैसर्गिक साधन सामग्रीची उपलब्धता असूनही देशाची प्रगती वेगाने झालेली नाही. मनुष्यबळाचा निकृष्ट दर्जा. आर्थिक विकासासाठी नैसर्गिक साधन सामग्री बरोबरच मानवी साधन सामग्रीचीही नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरा वापर. भारतात नैसर्गिक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र या साधन सामग्रीचा वापर पूर्णपणे केला जात नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तरीही भारतातील 60% जास्त शेती क्षेत्र हे जिरायते आहे. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भारतातील लागवडीखाली सर्व शेत जमिनीला पाणी पुरवठा होऊ शकेल. खनिजांचा शोध घेऊन खनिजांचा पुरवठा वाढवण्याची गरज आहे. सूर्यप्रकाशाचा ऊर्जा साधन म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न होत नाहीत आणि त्यामुळे नैसर्गिक साधन सामग्रीची उपलब्धता असूनही देशाची प्रगती वेगाने झालेली नाही. मनुष्यबळाचा निकृष्ट दर्जा. आर्थिक विकासासाठी नैसर्गिक साधन सामग्री बरोबरच मानवी साधन सामग्रीचीही आवश्यकता असते. दर्जेदार मनुष्यबळ आर्थिक प्रगतीत महत्वपूर्ण भूमिका बजावते, मात्र भारतातील मनुष्यबळाचा दर्जा निकृष्ट स्वरूपाचा आहे. भारतातील लोकसंख्येचा आकार मोठा आहे. 2001 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 100 कोटीपेक्षा जास्त आहे, मात्र यापैकी 35% लोकसंख्या निरक्षर आहे आणि तसेच शिक्षण संस्थांच्या संख्यात्मक वाढीबरोबर त्या प्रमाणात गुणवत्ता मात्र वाढलेली नाही. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन यावर अधिक खर्च करण्याची आवश्यकता आहे, परंतु सरकारी खर्चात काटकसर करण्याच्या नावाखाली शिक्षणावरील खर्चात कपात केली जात आहे. आरोग्याच्या सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. कौशल्य असलेल्या श्रमिकांचा पुरवठा अजूनही कमीच आहे. कारकुनी स्वरूपाची कामे करणारे मनुष्यबळ या शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होत आहे. आर्थिक संरचनेचा पुरेपणा. आर्थिक विकासासाठी योग्य प्रकारच्या संरचनेची आवश्यकता असते. वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, पतपुरवठा वगैरे सेवा सुविधेतून ही संरचना निर्माण होत असते. भारतात नियोजन काळात संरचनेचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले आणि त्यातून वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, पतपुरवठा वगैरे बाबतीतही काही प्रमाणात सुधारणा घडून आली, मात्र अजूनही संरचनेच्या बाबतीत अपुरेपणा आहे आणि शेती क्षेत्राच्या दृष्टीने तसेच बचतीचे प्रमाणही कमी आहे. भारतातील दारिद्र्य, बेकारी, अर्थात मागासलेपणा, आर्थिक मागासलेपणा वगैरे समस्यांमुळे अशी लोकसंख्या वाढत हेच कारण आहे. भांडवलाची मर्यादित उपलब्धता. विविध क्षेत्राच्या दृष्टीने भांडवल हा घटक महत्वाचा आहे, मात्र भारतातील शेती, उद्योग, सेवा वगैरे क्षेत्रांना असेही पुरेशा प्रमाणात भांडवल पुरवठा होत नाही आणि स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भांडवल पुरवठ्याची स्थिती अतिशय बिकट होती. मात्र नियोजन काळात वित्त पुरवठा
करणाऱ्या विविध संस्थांची भारतीय औद्योगिक वित्त पुरवठा महामंडळ नाबार्ड वगैरे स्थापना करण्यात आली, तसेच व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण व त्यांचा विस्तार, यामुळे वित्त पुरवठ्यात सुधारणा झाली. नाणे बाजारातून दीर्घकालीन भांडवलाची उपलब्धता होते. भारतात नाणे बाजार व भांडवल बाजाराचा पुरेसा विकास झालेला नाही आणि त्यामुळे भांडवल पुरवठ्याच्या बाबतीत अडचणी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आजही वित्त पुरवठ्याच्या उपलब्धतेसाठी सावकारावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. सावकाराकडून त्यांची पिळवणूक होत आहे आणि प्राथमिक क्षेत्राचे वर्चस्व. भारतीय अर्थव्यवस्था शेती प्रधान आहे. देशातील 70%च्या आसपास लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शेतीचा वाटा 50%पेक्षा जास्त होता. आज 50 वर्षाच्या नियोजनानंतर तो निम्म्याने कमी झालेला आहे, तरीही अजून तो खूप मोठा आहे. प्राथमिक क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातील मोठा वाटा हे मागासलेपणाचे लक्षण मानले जाते. प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा 5%पेक्षाही कमी असल्याचे दिसते. यातून आपल्याला खूपच प्रगती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते. आर्थिक धोरणातील गेल्या दशकात आर्थिक धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम देशात राबवला जात आहे. अर्थव्यवस्थेची वाटचाल जागतिकीकरणाच्या दिशेने चालली आहे. सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती कमी करून खाजगी क्षेत्राच्या विस्ताराला वाव दिला जात आहे. परवाना पद्धती शिथिल करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात स्पर्धा वाढवून कार्यक्षमता वाढविण्यावर नवीन धोरणात भर दिलेला आहे. आर्थिक धोरणात योग्य दिशा बदल झालेले आहे, पण त्याचा लाभ घेण्याची क्षमता देशातील क्षेत्रात नाही. जागतिक व्यापारात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे आणि परंतु स्पर्धा करण्याची कुवत विविध क्षेत्रात नाही आणि त्यामुळे आर्थिक धोरणातील बदलातून देशाची प्रगती घडून आणण्याच्या बाबतीत मर्यादा पडत आहे. अविकसित देशांनी आर्थिक विकास साध्य करण्यासाठी नियोजनाचा स्वीकार केलेला आहे आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठीचे आर्थिक नियोजन हे तंत्र आहे. आर्थिक नियोजनाचा अर्थ समजून घेण्यासाठी या संकल्पनेच्या व्याख्या अभ्यासणे आवश्यक आहे. नियोजनाची आवश्यकता सर्व अर्थशास्त्रज्ञांना मान्य आहे, मात्र नियोजन कशाला म्हणायचे याबाबत त्यांच्यात मतभेद आहे. काही अर्थ Now stop it. Now,